बताता हूँ तबला के वाद्य से संबंधित संजय कलाकार तबला आपल्या साठी अत्यंत जवळचा विषय आहे. तबल्याशिवाय नृत्य आपल्याला फक्त अशक्य आहे. आणि तबला तुम्हाला त्यामुळे त्याच्या बंदिशातून खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये वापरतो. कारण वापरतो काही पुढे नृत्य वापरतो सहजरित्या नसतो पण कधी कधी त्याला तसं होते की त्यातले व्यक्ती तबल्याचे कुठले पप्पाचे कुठले आणि मग कधी कधी याची बंदिश त्याची बंदिश असं कॉम्बिनेशनची जोड करून मग आपण याविषयी एकदा बोललो की अशा असंख्य रचना आता बाहेर पडतात की रचना मग काही तर काही शब्द दुसऱ्या बंदिशी सगळे विवर होत नाही. अंशांचं काव्यरचना प्रकार त्याच्या इतक्या पदार्थ जाता सुरुवातीला आपल्याला लय आणि ताल याच्याशिवाय आपण नुकतेच पुढे जाऊ शकत त्याचा विचार आपण केले असेल की आज या दादांना बघायला त्यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला सांगितला. संजय कलाकारांनी कलेचं पाहिलं सुरुवातीचं शिक्षण त्यांचंच पाहिजे करण्यास तसे माधव करणी कलेच्याकडे झालेलं आहे. त्यानंतर रामदास वसुदेवजी विकास जातात शशिकांत मेंढारे आणि पंडित विवेक जोशी आणि दत्तात्रय भावे अनेक गुरूंकडून त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकार तबला परीक्षेमध्ये ते संपूर्ण देशात दुसरे आलेले आहेत. त्यांची स्वतःची संस्था स्वरताल साधना ही त्यांची स्थापना 1993 साली झालेली आहे. तेव्हापासून अविश्रांतपणे त्यांचं कार्य चालू आहे. त्यांचे अनेक शिष्य आता अनेक ठिकाणी परफॉर्म पण करतात घेत असावेत आणि त्याबरोबर ते त्यांना म्हणजे तबला बरोबर हे अनेक वाद्यांवरचं संशोधन हे या दादाची खासियत आहे. आणि एखादा विषय जर का घेतला तर त्याचे उत्तम रीतीने उत्कल करून सांगा हे मला या दादांचं भयंकर आवडलं. म्हणून म्हटलं की आपण त्या असोसिएशन तुमच्यापर्यंत पोहोचावं. त्यामध्ये मराठी आपण क्लासवर बसले असताना खूप सहज विषय निघाला आणि इतक्या काही गोष्टी कमी वेळात त्या दादांनी आम्हाला बोलता नाही. मला दादांनी मला इतकं सुंदर गाईड केलं आणि प्राथमिक शिक्षण इथे जातं. मला असं वाटतं ते मूलभूत शिक्षण असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा
आमच्या तबल्यात बाधित मुलांमध्ये त्याचं ते बेसिक शिकतात, त्याला प्राथमिक नाही येतो फंडामेंटल. त्यामुळे शिक्षकाचा एक्झाम्पल एकदम या शिक्षकपणाचा आपण मान ठेवूया सगळ्यांचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एका मुद्द्याने सुरुवात करतो, ग्रह हा कुंड म्हणजे सगळ्यांना संगीतातील एक क्रम ग्रह त्याचं काही अर्थ सांगा. तर संगीत आणि तबला म्हणजे सुरू होण्याची क्रिया एकाच वेळेला गाणं आणि तबला सुरू झाला कसं म्हणतो, मग विषयमध्ये म्हणजे अति अनागात रचना एका ग्रहाची उदाहरण तसा आजचा आता आपला जो ग्रह आहे तो आपला ग्रह तबला सुरू झाला. आपली सहमती नव्हती की आपण आता अकीत गेलो, अकीत ग्रहामध्ये आपण एक तासाने सुरू केलं. म्हणजे ग्रह ही तुम्हाला संकल्पना आत्ताच्या कर्मकाबाजीमध्ये सांगितली की आपण एक तास अकीत आहोत मूळ आपल्या बिंदूपेक्षा समबिंदूपेक्षा कितीपर्यंत पुढे आपला आवर्तन झाला आहे. आणि मला काय वाटतं आधी केलेली मूठ सांगितली असा सराव म्हणजे काहीतरी फोर वाजवण्याचा अर्थ प्रभाव आला. दुसरी गोष्ट सुजित नजर आहे जवळचा मित्र आहे आणि तिथे सगळे उपस्थित मंडळींना ते तुम्ही सगळे विद्यार्थी नसून श्रोत्या आणि दुसरी गोष्ट शिकवायला आलो नसून शेअर करायला मला ते नाही. काही रचना थोड्या डान्सच्या दृष्टीने बदलून त्याचे काही संदर्भ वगैरे सांगले होते काही सांगता आलं तर बोलतो. आणि मग तुटलं इकडे जाते म्हणजे त्याचा परमांचे बिंदू
रीतनं हळूहळू साधणार आहे. आणि हा सगळा विचार तबलेवादकांनी सुद्धा गायकांना घेतला. त्याला खालाची जी बडत असते त्याचं इष्कार असून कायदा आहे आता थोडक्यात थोडक्यात मी मांडतो. आता ह्या पेशकाराचे जे अजून काही स्वरूप आहेत, भाषा ही कठीण आहे.
पंजाबमध्ये लग्न पण की पंजाबच्या ह्याच्यात इश्कार नव्हता किंवा तो पकवान लोक जास्त विकास झाला त्याच्यात त्यांनी जी क्रेज आणली ती त्यांची आहे कॉन्ट्रिब्युशन. हिंदी चित्रपटातलं गाणं क्लासिकल छान गाणं म्हणतात. मी गमतीचा भाग सोडून द्या
मी ते डायमेन्शन सांगते कसं बघता येईल तुम्हाला. एखादा तुम्ही नृत्यामध्ये सुद्धा म्हणजे मला एक असं मला विचारलं की हिंदी चित्रपटात जो यमन राग वापरला त्या यमनचा विचार करून ख्याल मांडला अशा पद्धतीने एक्सप्लोर करायला पाहिजे असं मला चिंता. म्हणजे आता याच्यात धोके खूप असतात की हे करताना त्याच्यातून चुकीचं काहीतरी मार्गाने आपली गाडी जाऊ शकते. पण प्रत्येक आपली शैली विकसित करायची असेल तर काहीतरी वेगळे पण आपल्या याच्यात पाहिजे. सगळेच तो प्रत्येक घरात स्वयंपाक होतो पण प्रत्येकाची एक खासियत असते की आमच्या आजीची ना की आमची पात्र आहे म्हणजे काय ती शैली आहे तशी आपली एक शैली असू शकते. आता मी एक क्लिष्कर असाही बघतो की जो मी गाजुलांच्याकडे शिकवतो तो थोडक्यात म्हणून काही कायदे रेली बंदिश आणि मग आपलं लयताल विचार याच्या मागचा दुसरा म्हणजे निसर्गातली लय पाहून त्याच्या लक्षात आलं की
हे चक्र अशा काळी सूर्याचं उजाडणं पावलं ग्रहांचं परिभ्रमण समुद्राच्या पाण्याची भरती कुठेही पाण्याची भरती होती म्हणजे हे निसर्गातली लय पाहिजे माणसं दुसरी अशी लय शरीरात असते कुठे कुठे लय असते शरीरात कारण श्वासाला लय रक्तामध्ये विसरण मध्ये लय म्हणजे हृदयाची लय बळत हृदयाचं पंपिंग एका लयत चालतं ते जर दिलं तर हार्ट अटॅक येतो दुसरी गोष्ट विचारांची सुद्धा एक लय असते असं तुमच्या लक्षात आलं काही वेळेला आपल्याला हल्लीची भाषेत म्हणता बोर झालं मला म्हणजे काय झालं आपली जी रोजची जी विचारांची लय असते ना नॉर्मल पॅटर्न तो कुठेतरी स्फोट होऊन जातो आणि कंटाळल्या जातो म्हणजे तुमचा मेंदूचा विचार तिथे सुद्धा एक लय त्यावेळेला खूप असं नाचावं असं वाटतं एकदम फ्रँकची फ्रँकची म्हणजे ती लय वाढते आणि संगीताची ही गोष्ट अशी आहे की संगीत जीवन संगीत म्हणतात की आपण लयीचा अभ्यास करताना मला नेहमी असं वाटतं की निसर्गातल्या लयीचा अभ्यास करून शरीराच्या लयीचा अभ्यास आणि मनाच्या लयीचा अभ्यास या तिन्ही लयींचं जर आपण संतुलन साधता आलं तर ते संतुलन आहे ॲक्च्युली लय शिक्षण ते संतुलन म्हणजे गुरुजी नेहमी सांगतात की उत्तम लयीचं विशेषण काय तर ती स्थिर असते म्हणजे हालचाल आहे जी गती आहे ती स्थिर आहे म्हणजे आपण विमानात बसतो आणि तो जो वेग जर का विमानातला वेग आपल्याला जाणवायला लागला ना विमानात म्हणजे टर्ब्युलन्स आल्यावर तो जाणवतो तेव्हा भीती वाटते पण वेग वेग न जाणवणं हेच उत्तम लयीचं लक्ष आहे स्थिरत्व तशा अर्थाने तुम्ही लयीकडे बघा ही लय मग निसर्गातली लय शरीरातली लय मनातली लय संगीतात कशी आली असेल त्याच्या आधी आपण एक तुम्हाला तुमच्या शाळेतल्या धड्यात आहे होतं का तुम्हाला भेटते चाकाचा शोध हा माणसाच्या आयुष्यात महत्वाचा शोध आहे हे वाक्य आमच्यात पहिलं होतं आणि एक असं चाक का एक लाकडी चाक असं ठेवले ते त्याच्यावर पण तुम्हाला खूप छान म्हणजे चाकाचा शोध म्हणजे कुठल्या प्रकारचं चाक हे महत्वाचं चाकाचा शोध म्हणजे चक्राकार गतीचं तत्व कुठल्याही गोष्टीचा तपशील असतो आणि तत्व असतं तर तत्व कळलं चक्राकार गतीचं तत्व काय आहे तर एखादी गोष्ट आपण पोचताना जसं घड्याळ आहे ते 60 सेकंदाचा एक मिनिट 60 मिनिटाचा एक तास एक तास असे 24 तासाचा दिवस असे 7 दिवसाचा आठवडा अशा 4 आठवड्यांचा महिना अशा 12 महिन्यांचं वर्ष म्हणजे काय झालं ही सगळे तालचक्र निसर म्हणजे रोजच्या आयुष्यातली चक्र आहे तशा पद्धतीने आपल्याला माहिती की सेकंदाचा वेळ फिक्स असतो पण त्या चक्राचा जर विचार केला तर रोजच्या आयुष्यातलं जे वर्षाचं हे चक्र आहे ते अति विलंबित आहे आणि सेकंद हा अति द्रुत आहे त्या मनाने तशा अर्थाने आपण जेव्हा ह्या चक्राकार गतीचं तत्व बघतो ते कुठे आलं पाहिजे तर आपण जेव्हा हा पंखा फिरताना बघतोय तर तो चक्राकार फिरतोय दृश्य समोर पण समजा आता ते कळत का नाही तर इतका वेगात फिरतोय की ते कुठे सुरू होते चक्र समजत आहे ते कळत नाही आपण एक उदाहरण म्हणून सायकलचं चाक जिथे वर्ट्यूब आहे तिथे एक रेफरन्स पॉईंट झाला आणि ते चाक फिरलो तिथे वर्ट्यूब होतं याचे मी झालं चाक फिरलं परत तिथे झाली बघ काय झालं पण त्या वाईटूंचं काय होतं मी हवा भरण्याची हा सोडून द्या आता काय स्टार्टिंग पॉईंट तो स्टार्टिंग पॉईंट हायलाइटेड पॉईंट आहे त्याच्यामुळे मला कळलं की माझं चक्र नाही तर सगळंच चक्र साधत आहे ना ते त्याच्यातलं तो हायलाइटेड पॉईंटमुळे मला कळलं हे चक्र खाली गेलं परत बोलायचं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे मी दृश्य माध्यमातली चक्राकार गती सांगितली जी सगळ्यांनाच माहिती आता एक फिजिकल लेवलवर सुद्धा आपण चक्राकार गती अनुभवतो जायंट व्हील मध्ये आपण फिरतो किंवा असं फिरताना पोटात गोळा येतो विशिष्ट तिथे आलं की कळतं जाता येणार आहे गोळा म्हणजे त्याची सवय होते पुढे पुढे पण तो गोळा येतो म्हणजे काय तो हायलाईट होतो पण असं फिरतात तिथे तुम्हाला कळतं नाही ती सहज आहे ती समजतात तिथनं त्याच्या करत म्हणजे तुम्हाला एक हायलाइटेड पॉईंट असतो जिथे कळतं की सुरुवात आहे चक्कर आता संगीताच्या बाबतीत मग हे कसं करणार चक्कर त्याला काय हायलाइटेड पॉईंट म्हणजे दृश्य स्वरूपात ती वळती होती शारीरिक पात्र पोटातला गोळा ध्वनीच्या माध्यमातून हायलाइटेड पॉईंट कुठला आहे तर ध्वनीच आहे मग तो जो हायलाइटेड पॉईंट जास्ती जोरात असेल म्हणजे त्याला आपण म्हणून हायलाइटेड दृश्य स्वरूपात बघायला त्याच्यावर जास्ती जोर असतो असा बिंदू शोधला की ती सम कशी होते तर आता मी हिला विचारतो या गाण्यातली सम आहे जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र का म्हणतो ही सम आहे पुढे जाय पटते पुढे जय देव या ज य देवल काय कुठे जलच आहे ना म्हणजे ती सम काय तर जय देव तिथे जोर येतोच ना आता त्या गाण्याची वय काय आहे काळी वाजतो गाण्यावर जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मग ती अशी काळी तिला वाजवतो
फुलाच्यापेक्षा काही वेगळं वाजवत आहे. जय देव जय देव जय मंगल. आता ती थोडीशी अशी वाजवते, तू तुझी गाणी लक्षात ठेव परत. जय देव जय देव तू अशी करते तुझी जय देव. त्याच्यापेक्षा वेगळी अजून दाखवायचे असं पण करतो. जय देव जय देव जय असं पण वाजवत. अशा अनेक पद्धतीने लोक काढावं लागतात. मग हा ताल दिला जातो, लय दिली जाते, काय लिहिलं जातं, तुम्ही लय दिली तर एक लय म्हणजे ते वेग दाखवला जातो. पण ॲक्च्युली तो वेग जो आहे म्हणजे असं दाखवतो. जय देव जय देव जय मंगल. तू कसं दाखवलंस? जय देव जय देव जय देव जय देव मंगल जय देव जय देव अशी लय दाखवतोस तू. जय देव जय देव जय मंगल बरोबर आहे. हे सगळे लय दाखवण्याचे प्रकार एका वेळेला होऊ शकतात. आता तरी सुद्धा या गाण्याची लय ही नाहीच. म्हणजे इथे 10 मुलं असतील तर एक दोन तीन 10 असतो, पण 100 असतील तर काय करायला लागतं? काय करतात पटकन शाळेत किंवा 100 मुलं आहेत, 1000 मुलं आहेत, 100 मुलं असतील तर म्हणतात 10 च्या 10 लाईनी करा आणि 10 1 2 3 4 10 10 म्हणजे 100 म्हणजे काउंटिंग सोपं करणं. तसं तुम्ही जी लय दाखवलेली ही मूळ त्या गाण्याची लय नाही. कशी लय? मग आपण ही काय दाखवत? तर ही दाखवणं म्हणजे हात दुखून घेण्यासारखं येतात. कारण तुम्हाला लागते म्हणून काय करतात काही विशिष्ट काय नंतर होती कुणी दुसरी ताळी देते, कुणी तिसरी ताळी देते असं. पण आता आपल्याला यातला ताल शोधायचा. तर ताल शोधायच्या आधी काय लागतं? सम शोधायचं. म्हणजे चक्राचं चाललं ना, ध्वनीचं चक्र. आणि हेच बघा आता त्यातल्या सम सम एकदा येते का आपल्या चक्रामध्ये आला होता ना, पुन्हा पुन्हा येतो. तर जोडून येणाऱ्या कन्झिक्युटिव्ह सम म्हणतात. म्हणजे मी आता आरती म्हणतोय त्याच्या आधी ही मी आरती म्हणतोय ते आरती म्हणताना जे ताळ्या वाजवतो ज्याला आपण काय म्हणतो या संदर्भात मी वाजवतो. या काय या किती मात्र आहे? मी काय विचारलं अजून काही वेगळं होतं? या मात्रा नाही आहे. मात्रा कधी असतील? या त्याचा वेग सारखा असला तरच त्या मात्रा असतील. म्हणजे त्या 3.5 पण नाही, 3 पण नाही, 4 पण नाही, त्या मात्राच नाही. तुम्ही डास मारले मग मात्रा कधी होतील? जी तुम्ही जो म्हणजे जसं आपण असे 4 रेषा काढल्या म्हणजे 4 सेंटीमीटर आहेत असं होतं का? तर प्रत्येक सेंटीमीटर मधलं अंतर सारखं पाहिजे, प्रत्येक मिलीमीटरचं अंतर सारखं पाहिजे, प्रत्येक इंच सारखं. मग तुम्ही पट्टीचं अंतर घेतलं तर मिलीमीटर वृद्ध आहे, सेंटीमीटर मध्य लय आणि इंचही विलंबित लय. म्हणून ते असं म्हणतात ना की 3 जगामध्ये प्रकार असतात. गरीब श्रीमंत मध्यम वर्गीय जसं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतात तशा अर्थाने लयीतले हे 3 प्रकार आहेत. आणि तुम्ही बघा ज्याला आपण सुगम संगीत लोकसंगीत म्हणतो, सुगम म्हणजे सोपं नाही, म्हणजे सगळे गाण्यासाठी किंवा कलाकारासाठी सोपं असं नाही, समजणाऱ्यासाठी सोपं आहे ते सुगम संगीत. कारण त्याच्यात शब्द असतात, त्याला अर्थ असतो, त्याला काहीतरी सिच्युएशन असते, ते कळतं, ते सुगम संगीत. आणि ते सुगम संगीत किंवा लोकसंगीत हे नेहमी दृत लय देत असतं, काय दृत लय देत असतं. मग दृत लय ही पटकन माणसाचं मन रिझवतो. लईचा सुद्धा जो प्रत्येकाचा विषय विलंबित लईचा अवेअरनेस घ्यायलाच वेळ लागतो. म्हणून आपण आणि आपण सुरुवात विलंबित ते दृत करणार वाजवायला. पण आपण सुरुवात म्हणजे दृत लय विलंब मध्य लय आणि विलंबित लय तर दृत लय आहे बरोबर. आता मी त्या लई ह्या टाळ्या मोजल्या तर त्या मोजायला जरा त्रास होईल तुम्हाला. आता त्या टाळ्यापासून त्या मात्रा आहेत. आता जर कारण त्या मी एकसारख्या वेगाने करतो त्या मात्रा तुम्ही मोजायच्या. मी फक्त जय देव जय देव जय याची लय थोडी कमी करून घेऊ तुम्हाला मात्रा मोजण्यासाठी. सुरू करूया 1 2 3 स्टार्ट. जय देव किती आल्या? असं पुढे जायचं 7 8 10 15 जे काय होईल 1 2 3 स्टार्ट. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मना पूती जय देव जय देव. 31 कोण कोण आहेत? 31 काय अजून कोण वेगळं उत्तर मिळणार आहे? कितला सण 31 ची सण दाखवली म्हणते नेमकी पण त्या 30 मात्र होते याच्यावर सगळे आपण काय म्हणतो म्हणजे त्या लई शिकून एकूण होतात. पूर्ण 30 मार्क होत असतो. नवीन म्हणून असतो तो काय 29 म्हणतो, 31 पण म्हणतो. इंडियन रेल कधी वेळ येते तसं
पात्र होते. आता तुम्ही लक्षात घ्या, 30 किलोमीटर अंतर मला जायचंय, माझं चाक 30 किलोमीटरचं असतं का? माझं चाक जेवढं असतं साहेब माझ्या गाडीचं असेल तेवढंच असतं. त्याचा आकडा म्हणजे त्याला सरकम फरक परी त्या परिघा एवढे वेळे मारून आपण ते अंतर काढतो. तसाच त्या आता प्रत्येक तालचक्राचा परिघ आपल्याला मिळतो. तो कसा मोजणार म्हणजे तो किती आहे त्याचं ते अंतर परी. तर दोन कॉन्जिक्युटिव्ह समा मोजल्या. आता तुम्ही बघा या गाण्यामध्ये ही काय झाली, लय दाखवणारे मात्र तीस होत्या, पण आपण 30 मोठा करावा तिच्या ऐवजी काय करताय तो विचार करतो. जसं पतंगाचा मांजा पतंग एवढा उंच गेला तरी आपण काय करतो, हजारी मोठी गुंजाळतो, म्हणजे अतिशय कॉम्पॅक्ट होतो. असा जर का आपण मोजू शकतो 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद असं मोजून गेलो ना, तर तिथे पुढे पडणार नाही. म्हणून तिथे चक्राकार घेतली. आपल्या आयुष्यात आपण खूप चक्राकार करतो सर, सगळी आपली जी वाहन आली गिअर सिस्टीम ही चक्राकार गती करतो. ते चक्राकार गती संगीतात जी वापरते तेच तर आले. आता मी जर आता उदाहरण सांगितलं तुम्हाला की गणपतीच्या आरतीत त्याला 30 मात्रांचं हे मी एवढं गाणं म्हटलं त्याला 30 मात्रा लागेल, अजून म्हटलं तर 300 लागेल. एवढं म्हणून तेवढा वेळ वाढेल. मग आम्ही काय करायचं, तुम्ही गाणं म्हणताना की 30 मात्रांचे एवढे काही काही शब्द म्हणजे तबला वाजवायला काही 30 वेगळे बोल वाजवले का नाही, पण त्याचा एक चक्र शोधेल. आता बघा कुठे वेगळे पण वाटते, जय देव जय देव जय मंगल मूर्ती. आता एक समा सम जिथे जिथे येईल तिथे तुम्ही असं दाखवाय सम हा सुरू करतो. 1 2 3 स्टार्ट. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन वाक्य मन चांदा पूती जय देव जय देव. बरोबर असे किती काळ्या वाजतात, त्याच्या 5 काळ्या वाजतात. आणि आता पहिली सम ते दुसरी सम, दुसरी सम ते तिसरी सम, तिसरी ते चौथी आणि चौथी ते पाचवी. आता त्याच्यात त्या काळ्या घेतले, पहिली सम इथे होते ना जय देव, मग दुसरी आहे, मग 6. आता तिला 7 मोजायचं का? तिला 1च मोजायचं, म्हणजे 30 स्क्वेअर 6 45 असं आपण झालं तेव्हा तो ताल दाखवत आलं का. म्हणजे हे काही मला माहिती आहे, फक्त मी ह्या उदाहरण सांगेल की असा ताल झाला. पण तुम्ही कुठलंही गाणं ऐकलं की त्या सम ओळखायची, त्या गाण्याची लय ओळखायची, आणि दोन समांमधल्या म्हणजे तो ताल ताल आहे. बरोबर आहे, आणि आपण भूर बांधतो मग ते तालात बांधतो तेवढ्या त्या मात्रांच्या मंडी बसतो. काय आता आता ह्या गाण्याची ही जी चाल आहे ना जय देव जय देव ही काल आपल्या इथली आहे, गोव्याकडे याची चाल नाशे ऐकलेली जय देव जय देव जय मंगल मूर्ती. कुठला ताल आहे चाचला आहे का? रूपक रूपक आहे तो, म्हणजे चाचला रंग रूपक. काय झालं, कसं काय झालं, बदल कसं काय झाला? रूपाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती. आणि आता जय देव जय देव जय मंगल मूर्ती म्हणजे काय बदल, ते जी अक्षरं म्हणली जातात ती चालीकडे आणि गाण्याकडे लक्ष देऊ नका, माझा विषय नाही. पण मी जय देव जय आता बघा ही एक चाल मी लावली, जय जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती. कुठला चालला मग असं का होतंय, असं कसं काय होतंय? एकच राहा अक्षरकाल माझ्या गुरुचे गुरु म्हणजे गोपाळराव वाडे होते नागपूरला. मी देवी जिथे गेलो तिथे शिष्य तुला अक्षर कला अक्षर कलाचा अभ्यास करतो. आणि मग त्यांनी काय केलं, आता हे कोण आहे काळे आहेत माझे काळे 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 मला एकदम ते काळे इतके हसायला लागले की त्यांचा काही संगीताशी तिहाय वेळात आता काळे म्हणजे काय काळे का हा दीर्घ अक्षर आहे मराठीत, का लघु आणि गुरु असे अक्षर असतात, सगळी लघु अक्षर आहे आणि आ आ बा सगळी दीर्घ अक्षर आहे, त्या उच्चारणाला वेळ लागतो.
आपल्याच्या भाषेतला था आहे ना, तो मुळातच गुरु आहे. गुरु काले तुम्ही थ म्हणाने था. माझं एक जरा वेगळं उदाहरण आहे. रम रम माहिती आहे. रम किती अक्षर आहे त्या शब्दात? अक्षर मराठी देवनागरी रम दोन आहे. राम आणि रमा. माझं उच्चारणामुळे काय झालं बघा. रम किंवा रम राम रमा काय झालं? रम राम रमा काय झालं? तर रम मधला जो मुळ आणि मुळचा वेळ होता तो राम मध्ये काय झाला? रा रचा अक्षर काल वेळ वाढला. रमा आता काय वाटत? मुळचा वेळ वाढला. म्हणजे टायमिंग असं सूक्ष्म पातळीवर बदलत असत. हा अक्षर काल म्हणजे आता कोण करत कोण आपण कोण हे शब्द आहे. कोण हा शब्द आहे. ते कौ आणि न हे अक्षर आहे. पण कोण कोण हा अक्षर काय करत करत तीन अक्षर आहेत. त्याचा वेळ किंवा ज्याला लघु हा शब्द जो आहे त्याच्यापेक्षा म्हणजे मी अक्षर काय हा शब्द मला जास्ती योग्य वाटतो. अक्षर काय की प्रत्येक अक्षराच्या उच्चारणाचा वेळ किती गेलाय तो जर कळला. उदाहरणार्थ मी बोल म्हणला घिंतरा किंवा तुमच्या डान्स मध्ये ताव चुंगा ताव चुंगा अक्षर काय म्हणजे मी ताव तुंगा चारच म्हणजे. पण तुम्हाला काय ऐकवलंय? ताव तुंगा नाही ऐकवलं. काय ऐकवलं? ताव तुंगा. किती झाले अक्षर काय? ताव तुंगा. आता त्याला रेफरन्स केलं पाहिजे वेळेचं तरच गोष्ट आहे. ताव तुंगा सात झाले असं म्हणल्यामुळे मग अक्षर काल आणि अक्षर या दोन गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक बाबतीतला जसं मी कोण करत कोण करत कोण कोण करत कोणी म्हणजे ती धात कोण करत कोणी वन टू कमी वन टू थ्री वन टू आणि कोण करत कोणी ती किती ना सात आठ सात आठ सात आठ
देशपांडेंचं सुद्धा आमच्या पिढीचे पुस्तक मुलींच्या एका ह्याच्यात आहे की युनिटपेक्षा सातपर्यंत आमच्या गावामध्ये जी मुलगी कुणी मुलगी कुणी दिसते की ही युनिटपेक्षा सातपट मुली म्हणजे आमच्या गावामध्ये गोरे पण पोचण्याचं मा रेफरन्स काय होता यम तिचं गोरे तिच्यापेक्षा सातपट म्हणजे किती झालं म्हणजे पोच म्हणजे काय उजला आहे बरोबर आहे. आता इथे बघा इम्पट ही पट सांगा बघा आधी ताल पण सांगा हा तालही सांगा आणि पट सांगा ताल दादा बरोबर पट काय एकपट वाले किती रुपये एकपट म्हणणारे किती रुपये तरी मी झालं अरे आत्ता एकपट म्हणले ना अजून कोण कोण म्हणणार एकपट अजून आता कोणी तरी इकडे म्हणलं होतं एकपट पण सगळ्यात मग कुठली एकपट एकपट नाही तर मग काय आहे हा काय आहे दादीना दादीना ही कुणीतरी जे तुम्ही ठरवून ठेवलंय
ज्येष्ठ व्यक्ति ने तो आपण ताल दादरा पढ़ाई ताल दादरा चाहिए आणि हे वाद्य वाजते ते ढोलक आहे. आता तुम्ही गणपतीच्या आरती बरोबर जय 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 नाही चालू वाटतं पण इथे काय चालू वाटते कोणी वीस या गाण्याला हा ठेका लागेल जो ढोलक वरचा आहे. आता अजून एक हा काल कुठला आहे दुसरी गोष्ट अजून एक आता आता हा ठीक असायला तुम्ही नका सांगा